शहर परिसरात मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर खाजगी सावकारीचे प्रमाणही वाढले असून त्यातून गुन्हेगारी वाढली आहे. अशा खाजगी सावकारी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गँग वॉरवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेष विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात काम करत असते. प्रामुख्याने जे जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे जे घटक आहेत, पोलीस विभागाकडून जी सेवा दिली जाते त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून याच्यामध्ये गुन्हे प्रतिबंध करणे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा घालणे व जे घडलेले गुन्हे आहेत आणि न उघडकीस आलेले गुन्हे ते उघडकीस आणण्याचा पूर्णपणे स्थानिक गुन्हे अन्वेषण महत्त्वाचा भाग आहे. या अनुषंगाने या सध्याच्या याच्यामध्ये प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये चेन स्नॅचिंग हा महत्त्वाचा एक पार्ट सध्या शहराला डोकेदुखी होत आहे. त्याच्यावर आम्ही चेन स्नॅचिंग करणारे जे इराणी गँग आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्याचप्रमाणे मोटरसायकल चोरी, शहराची वाढती लोकसंख्या ही लक्षात घेता मोटरसायकल चोरीचे प्रमाण आहे त्याच्यावर सध्या प्रतिबंध करण्यासाठी आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनमार्फत नाकाबंदी राबवणे, कोम्बिंग ऑपरेशन्स करणे मध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री मोहिते सरांनी एक वॉरंट, समन्स वॉरंट, पोटगी वॉरंट याचा एक ड्राईव्ह घेण्याबाबतचा एक 12 तासाचा अजेंडा राबवून पूर्ण जिल्ह्यामध्ये सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत कंटिन्यूस 12 तास जवळजवळ हा 18 तासाचा ड्राईव्ह सर्व पोलीस स्टेशनमार्फतीन राबवण्यात आला आणि त्याच्यामध्ये जवळपास 129 गुन्हेगारांना वॉरंटमध्ये अटक करण्यात आली, 121 गुन्हेगारांना समन्स बजावण्यात आलं. त्याचप्रमाणे पोटगीचे 121 नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले, 350-350 आसपास समन्स बजावणी करण्यात आली. याच्यामध्ये पाठीमागे याचा उद्देश एकच की माननीय पोलीस अधीक्षक यांच्या सांगण्यानुसार की प्रत्येक ह्याच्यामध्ये गुन्हेगारापर्यंत असे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि पथक पोचल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांचा पेट्रोलिंगचा एक सहभाग होऊन जातो आणि गुन्हेगारावर वचक बसून होणारी जी गुन्हे होतात त्याला प्रतिबंध बसण्याचा मोठा संदेश त्याच्यातून जातो आणि त्याच्यामध्ये काही अंशी आम्हाला मोठ्या प्रमाणात यश आलं. त्याचप्रमाणे दुसरी मोहीम एक राबवली ती सावकारकीची, जे खाजगी सावकाराच्याद्वारे जे पोलीस ज्यापर्यंत येणारे तक्रारदार आहेत हे गोरगरीब सर्वसामान्य जनतेला खाजगी सावकारकीच्या व्याजाच्या स्वरूपात मोठ्या विळख्यात पकडून त्यांना खंडणीसारखे प्रकार करणे, त्यांच्याकडून त्यांच्या गाड्या असतील त्या ओढून आणणे, चेक्स देऊन घेणे, ते चेक्स बाउन्स करून त्याला कायदेशीर रूप देण्याचा प्रयत्न करणे, जागा खरेदी करणे, रजिस्ट्रारकडे जाऊन त्याचं ते संचकार पत्र बनवणे, अशा प्रकारचे त्यांना वेटीस धरून हे खाजगी सावकारकीचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यातूनही गुन्हेगारी फोफावती, गुंडगिरी फोफावती आणि जे बेरोजगार आहेत ते गुन्ह्यांच्या ह्याच्याकडे ओढले जातात आणि ते लोक खाजगी सावकारकीच्या माध्यमातून गोरगरिबांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. यावर आम्ही आता अशी मोहीम राबवलेली आहे. त्यामध्ये जूनमध्ये 9 गुन्हे दाखल झालेले आहेत, चालू वर्षामध्ये 22 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आम्ही काल देखील या अनुषंगाने 27 तारखेला एक पोस्ट प्रेस नोट जिल्ह्यामध्ये आम्ही रिलीज केलेले आहे की खाजगी सावकारच्या अनुषंगाने ज्यांच्या कुणाच्या तक्रारी आहेत त्या निर्भयपणे ह्या कार्यालयात येऊन त्या तक्रारी दाखल करायच्या, त्याला पूर्णपणे पोलिसांचं संरक्षण मिळेल आणि खाजगी सावकारीचं उच्चाटन या जिल्ह्यातून करण्याचा आम्ही विशेष त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे गँगवार, गँगस्टर वगैरे जे गँग तयार करून जे टोळ्या करून ज्या गुन्हे करणारे लोक आहेत, साधारण आता कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर यामध्ये क्राईम फ्री राहण्यासाठी माननीय पोलीस महानिरीक्षक श्री विश्वास नागरे पाटील साहेबांनी मागे एक 3 आठवड्यापूर्वी एक मीटिंग घेतली होती. खूप मोठी मीटिंग सरांनी घेतली होती. त्या मीटिंगमध्ये एक स्मार्ट शहर कोल्हापूर बनवायचं हा सरांचा अजेंडा आहे. त्यामध्ये त्यांच्या ज्युरिक्टेशनमध्ये
पाच जिल्ह्यातले 5 शहर त्यांनी घेतलेले आहेत आणि क्राईम फ्री शहर ज्याच्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सुरक्षेचा प्रश्न आहे तो महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊन गुन्हेगारांना जास्तीत जास्त मोका अंतर्गत कारवाई करणे, त्याच्यावर परत हिस्ट्री शीट जे गँग हिस्ट्री शीट आहे ते ओपन करणे, हद्दपारीचे प्रस्ताव आहे ते जास्तीत जास्त देणे, अशा प्रकारे टार्गेट्स करून हे सर्व आता पुढील काळात राबवण्याची आम्ही ते मोहीम राबवण्याची तयारी ठेवलेली आहे. प्रत्येकाचं रेकॉर्ड रजिस्टर्स मेंटेन करून त्याच्यातून प्रत्येकाची नावं जे गुन्हेगार आहेत, जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि जे गुन्हेगारीला मदत करतात अशांची एक लिस्ट आम्ही तयार करून मोक्याअंतर्गत होणाऱ्या कारवाया, थडीपार अंतर्गत होणाऱ्या कारवाया, MPDA अंतर्गत स्थानबद्ध करणाऱ्या कारवाया, ह्या कार्यावर विशेष लक्ष पुरवण्यात येईल आणि त्या दृष्टीनं हळूहळू आम्ही आता प्रत्येक रजिस्टर अपडेट करून जे आहेत आणि जे रजिस्टरमध्ये जी माहिती प्राप्त आहे त्यानुसार ह्या सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रित करून गुन्हेगारीवर विशेष आळा बसवण्याचा पूर्णपणे प्रयत्न राहणार आहे.